मेदी फटका, चेंडू सीमारेषे पलीकडे षटकार। अतिशय कमजोर चेंडू होता, एक पर्वणी होती फलंदाजासाठी, आमंत्रण होतं आणि आमंत्रणाचा स्वीकार केला जातोय। सरळ बॅटचा फटका डाउन दी ग्राउंड, लॉन्ग ऑनच्या डोक्यावरून एक सुरेख षटकार। या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे जाते माणकोली संघाची, 5-32। पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु चेंडूच्या रेषेत फलंदाज आले नव्हते, बीट होत आहेत, कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही। या षटकामध्ये आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार, त्याचबरोबर एक वाईट चेंडूच्या हाताळणी आपण पाहिले, 11 धावा आतापर्यंत। खोलवा टप्प्याचा चेंडू खेळायचा होता ऑन साईडला, एक धाव पूर्ण केली आहे, आउटसाइड एज लागला होता आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होत आहेत। माणकोली संघाला 6 बाद झटका। वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक, आमदार चषक 2018 साठी जबरदस्त मेहनत घेतलेली आहे व्यवस्थापनामध्ये। जगदीश नाईक आहेत, मुसाबाई आहेत, त्याच्याबरोबर द गोल्डन आर्म सुधाकर म्हात्रे, योगेश जुकर, मनोहर जोशी आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहत आहात, संदीप मोरे, योगेश नाना म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रदीपजी चौधरी, विलासजी वायले, आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। बाळा तरे यांनी सुद्धा जबरदस्त मेहनत घेतलेली आहे आणि निश्चितच हे संपूर्ण क्रीडांगण जे हिरवंगार दिसतंय, ज्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था करून पाणी मारणारे सचिन तरे, बाळा तरे, राकेश, मंगेश, लालचंद, सतीश, भावेश, गणेश या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार। तुम्ही मेहनत घेतली म्हणून हे क्रीडांगण आज हिरवंगार दिसतंय। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद तरे सर। त्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या 6-33, प्रतिषटक 11 सरासरीने धावा जोडल्या जात आहेत। नवीन षटक घेऊन भरत, चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धावीवर समाधान मानावं लागतंय फलंदाजाला। धावसंख्या पुढे जाते माणकुली संघाची 6-34। पहिल्या षटकामध्ये 17 धावा जोडल्या होत्या सलामीच्या फलंदाजांनी, परंतु त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली संदेश यांची आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय। धावचितच्या स्वरूपात 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत। लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, धावचितची संधी आणि फलंदाज बाद। येट अनदर विकेट गोज डाऊन, धावसंख्या 7-34। आता फक्त 4 चेंडू डावामध्ये शिल्लक आहेत। जबरदस्त कमबॅक केलं या सामन्यामध्ये नंदकिशोर खारबाव ए संघाने। जेव्हा पहिल्या षटकामध्ये 17 धावा धावफलकावर लागल्या होत्या तेव्हा असं वाटत होतं की माणकोली संघ 4 षटकामध्ये 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा धावफलकावर लावेल, परंतु आता 40 या धावसंख्येपर्यंत पोहोचणं देखील थोडंसं कठीण वाटतंय आणि हेच क्रिकेट आहे, हे क्रिकेटचं सौंदर्य आहे, वैशिष्ट्य आहे। यामुळेच क्रिकेटला महान अनिश्चिततेचा खेळ म्हणून संबोधलं जातंय। नवीन फलंदाज रजनीकांत, आता मात्र मोठा प्रहार, दॅट्स अ ग्लोरियस शॉट, 6 रन्स। दोन
अफलातून फटका पाहायला मिळाला सचिन यांच्या बॅट मधून. जेव्हा चेंडू बॅट वर लागला होता तेव्हाच असं वाटलं होतं की हा चेंडू नक्कीच सीमारेषे पलीकडे जाईल आणि गेला देखील. एक दणदणीत षटकार या सामन्यातील हा तिसरा षटकार. दोन चौकार देखील पाहायला मिळालेत. धावसंख्या पोहोचते 40 वर. आता मात्र 3 चेंडू शिल्लक. थोडंसं दडपण आता मात्र गोलंदाजावर टाकलंय फलंदाज सचिन यांनी. भरत पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू आखू टप्प्याचा हुक केलाय आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार षटकार. जबरदस्त फटकेबाजी. बॅकफुटला गेले फलंदाज. स्वतः भोवती गिरकी घेतली आणि टायमिंग अचूक होत. बॅक टू बॅक षटकार. षटकारांच्या हॅट्रिकची संधी सचिन यांना. धावसंख्या 7-46. दिस टाइम डाऊन द ग्राउंड अँड वन बाउन्स ओव्हर द फेन्स. चौकार. चौकाराने 50 धावा धावफलकावर लागत आहेत. चौथा हिरवा माणकोली संघाच्या अर्ध धावफलकावर लागतंय. सुरेख फलंदाजी. पुन्हा एकदा एक मोठा प्रहार केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कुठल्याही प्रकारची चूक नाही. फलंदाज बाद आणि अशा प्रकारे डावाची देखील समाप्ती होते. एक चांगली धावसंख्या उभी केली आहे चौथा हिरवा माणकोली संघाने. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी केली या सामन्यामध्ये. 8-50 अशी धावसंख्या आणि 51 धावांचं आव्हान 4 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी नंदकिशोर खारबाव ए संघासमोर. धन्यवाद अजय घरत. आमदार चषक 2018 मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो जबरदस्त मॅन ऑफ द मॅच ची खैरात आहे. सुंदर अशी डायनामिक ट्रॉफी जी दिले ओम्स एटो किंग प्रोप्रायटर सुरेंद्रजी पाटील. त्याचबरोबर आपण पाहतोय की सुंदर असं वॉल वॉच बिग वॉच शिक्षक सेना भिवंडी अध्यक्ष रवींद्र खजिनदार नंदू नाईक यांच्याकडून. यानंतर शिव व्यापारी सेना सन्माननीय रमाकांतजी गुळवी आणि सुरेंद्रजी गुळवी यांच्याकडून सुंदर बॅग आहे. ओम साई एंटरप्राइजेस विनीता थळे माझी उपसरपंच यांच्या स्मरणार्थ दीपक थळे यांच्या आठवणींनी निश्चित दीपक थळे प्रेम थळे सुंदर गिफ्ट दिला जातोय. राजेश नाईक यांनी सुंदर गिफ्ट दिलेलं आहे हर्ष एंटरप्राइजेस. त्यानंतर बिंदास ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष गिफ्ट देत आहेत कैलास खंडू मडवी सुंदर असा गॉगल्स. मिरियम सिरॅमिक्स संदीप जोगू प्रियांशी एंटरप्राइजेस यांच्या मधून साईस एंटरप्राइजेस यांच्याकडून सुंदर असं वॉच. यानंतर बबन पाटील सर्वात जुने शाखा प्रमुख सरवली यांच्याकडून आपण सुंदर अशी ट्रॉफी बघतोय. या सर्वांचं आमदार चषक 2018 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. जबरदस्त क्रीडांगण आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहत आहात. दिस इज अ इंटरनॅशनल लुक्स प्रिन्स मूवीज. जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपणाच्या माध्यमातून त्यांची सर्व टीम जवळजवळ 10 ते 12 कॅमेऱ्यांच्या नजरेतून टिपते. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचंय आणि सलामीची जोडी पंच ज्या वेळेला मैदानात प्रवेश करतील सलामीची जोडी शिवसेना उपविभाग प्रमुख नरेश राजाराम म्हात्रे संपूर्ण होल्डिंग्स बघा क्रीडांगणातील ही करण्यासाठी अहोरात्र जवळजवळ 10 ते 15 दिवस मेहनत घेणारे आमचे मित्र नरेश राजाराम म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्लीज पीच वर उभं राहायचं नाहीये. टीम मिटिंग आपण पीच वर करायची नाहीये. यानंतर शिवसेना शाखा प्रमुख सुरेश बाळू पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर कैलास म्हात्रे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. डीजे दीपेश यांनी सुद्धा एक चांगली रंगत आणलेली आहे आमदार चषकामध्ये.
सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. वेलकम नरेश मात्रे, विलासजी वायले, शाखा प्रमुख सुरेशजी पाटील, मनोहरजी जोशी, सुधाकरजी मात्रे, योगेश जुकर, द वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक. बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवर इंटरनॅशनल लुक दिला जातोय या सर्व लाईव्ह प्रेक्षकांना प्रिन्स मूवीज. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, भादवा टेमघर पाडा भिवंडी, तिसरा दिवस न्यू 40+ च्या खेळातून हा दुसरा सामना संपन्न होतोय आणि मी आवाज देतोय कॉमेंटेटर सुमधुर आवाज अजय घरत. थँक्यू व्हेरी मच तरे सर. तर 51 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचलेली आहे. नंदकिशोर खारबाव ए संघाकडून शिवाजी आणि संदेश, चार षटकांमध्ये ह्या 51 धावा जोडायच्या आहेत विजयासाठी. प्रतिषटक 12.75 ची सरासरी राखावी लागेल. एक मोठं आव्हान आहे, थोडंसं कठीण देखील वाटतंय, परंतु अशक्य नसेल कारण क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य मानली जात नाही. आणि मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 45 धावांचं आव्हान होतं, अगदी लिलिया ते पार केलं गेलं. 10 गडी राखून एक भव्य विजय संपादन केला जोशी 11 भादवड संघाने. शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माझे वडील जय भवानी गुरुनाथ, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2018. गोलंदाज प्रमोद, पहिला चेंडू स्लॅश, व्हॉट अ शॉट, परफेक्ट प्लेसमेंट, चेंडू सी मारीचे पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. एका लूजनरने सुरुवात केली आहे, शॉर्ट वाईड अँड पनिश, आखू टप्प्याचा चेंडू होता, हात उघडण्याची पुरेपूर संधी होती फलंदाज शिवाजी यांना आणि त्या संधीचं सोनं केलंय. परफेक्ट टायमिंग आणि गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहिलं. आता मात्र फुलटॉच चेंडू, बॉटम हँडचा वापर केला जातोय. वाडीश डिफेंड विकेटला टर्न केलंय, एक धाव पूर्ण, थोडासा फंबलिंग आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे जाते, खारबाव संघाची बिनबाद 6. एक चांगली सुरुवात या ठिकाणी करून द्यावी लागणार आहे. दोन्ही सलामीवीरांवर मोठी जबाबदारी आहे कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. एक बॅकवर्ड पॉईंट आपण पाहतोय आणि एक शॉट फाईन लेग. पुन्हा एकदा फुलटॉच चेंडू, परंतु पूर्णपणे फायदा उचलता येत नाहीये. पुन्हा एकदा डीप वाईडिश मिडविकेटकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एकच धाव यावेळेस घेण्याची संधी. कदाचित फलंदाजाला अपेक्षा नसेल की या प्रकारचा फुलटॉस चेंडू येईल, त्यासाठी पूर्णपणे फलंदाज तयारीत नव्हते अथवा एक मोठा प्रहार पाहायला मिळाला असता. तर 3 चेंडू टाकून झालेले, धावसंख्या बिनबाद 7. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय संदेश यांच्यासाठी. खोलवर टप्पा, अतिशय सुरेख चेंडू होता, उजव्या एष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू. सरळ बॅटने एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही. चेंडूच्या रेषेत देखील येण्याचा प्रयत्न केला नाही, फारसं फुटवर्क पाहायला मिळालं नाही संदेश यांच्याकडून. पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट. आता मात्र लोअर फुल टॉस, अचूक टायमिंग साधता येत नाही आहे. मिड विकेटकडे ट्रॅव्हल होतोय चेंडू, स्वतः गोलंदाज गेले, अप्रतिम क्षेत्रक्षण आणि एकच धावीवर समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. जबरदस्त कमिटमेंट गोलंदाज प्रमोद यांच्याकडून पाहायला मिळतंय. काही फुलटॉस चेंडूंची हाताळणी नक्कीच केली आहे या षटकामध्ये, परंतु पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर मात्र जो धावांचा वेग अपेक्षित होता दोन्ही सलामीवीरांकडून, तो वेग या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या बिनबाद 8. षटकातील शेवटचा चेंडू फुलटॉस, आता मात्र बिग हिट केला जातोय सुरेख जेल, दॅट्स अ व्हेरी व्हेरी गुड कॅच, फलंदाज बाद.
बिंदास यांनी अफलातून झेल टिपलाय, धावता झेल। उजवे हाताचे फलंदाज आहेत, खेळाडू आहेत, परंतु डावीकडे धावत जाऊन हा झेल टिपलाय नेत्रदीपक झेल आणि पहिला फलंदाज फेल होतोय। तर शिवाजी यांची खेळी संपुष्टात येते, 7 धावांचं योगदान दिलं बाद होण्यापूर्वी, 1 चौकाराचा समावेश त्यांच्या खेळीमध्ये, 4 चेंडूंचा सामना केला। नक्कीच टीम मीटिंग प्लीज करायची नाहीये, पंचांना विनंती असेल। ओम सहे एंटरप्राइजेस विनीता विश्वनाथ थळे यांच्या गौरवार्थ दीपक थळे प्रेम थळे यांच्याकडून सुंदर गिफ्ट आहे मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात, त्यांचं सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय, धन्यवाद। तर गोलंदाज प्रमोद यांनी आपल्या शेवटच्या चेंडूवर पहिलं यश मिळवून दिलंय आपल्या संघाला। खारभाव संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-8, उर्वरित 3 षटकांमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे। रिक्वायर्ड रन रेट आता मात्र थोडा पुढे जातोय, वाढतोय, प्रतिषटक 14.33 सरासरीने आता मात्र धावा जोडाव्या लागतील। फटकेबाजीला प्रारंभ करावा लागणार आहे फलंदाजांना, चौकार षटकारांची पेरणी करावी लागेल जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर, आव्हानापर्यंत पोहोचायचं असेल तर। गोलंदाजीसाठी गोलंदाज येत आहेत देवानंद, स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी टोकाकडून मारा करतील। नवीन फलंदाज खेळपट्टीवर रविकांत, बिगेट केलाय, चेंडू हवेत आहे आणि पुन्हा एकदा झेल टिपला जातोय, पुन्हा एकदा मला वाटतं तेच क्षेत्ररक्षक आहेत, बिंदास नक्कीच, दुसरा झेल टिपलाय आणि संदेश बाद होऊन तंबूत परत आहेत। खारभाव संघाला दुसरा हादरा, धावसंख्या 2-8, पाहूया आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा झेल टिपलाय। उजव्याष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता, स्लॉक केलं, बॉटम हँडचा वापर केला होता, परंतु हा हातांचा जो वापर क्षेत्ररक्षक करतायत बिंदास, वाखाणण्याजोगं कार्य आहे। बॅक टू बॅक दुसरा झेल टिपलाय आणि आता मात्र संघ अडचणीत येतोय, नंदकिशोर खारभाव ए, थोडीशी बिकट अवस्था आहे 2-8। नवीन फलंदाज खेळपट्टीवर बाळू, दोन्हीही नवीन फलंदाज आहेत, नव्याने आता मात्र डावाला सुरुवात करावी लागणार आहे। 17 चेंडू शिल्लक, 43 धावांची गरज, चेंडूच्या वेगात बदल केलाय, मला वाटतं झेल होता, इष्टरक्षकाला मात्र चेंडू कलेक्ट करता आलेला नाही, नक्कीच बॅटची एज घेऊन चेंडू गेला होता इष्टरक्षकाच्या हातामध्ये, परंतु झेल टिपता येत नाहीये आणि एक धाव घेण्याची संधी फलंदाजाला मिळते। रविकांत यांचं खातं उघडतंय, धावसंख्या पुढे सरसावते 2-9। मित्रांनो आपण पाहत आहात आमदार चषक 2018, आमदार चषकाचं हे 6वं पर्व, 6वं वर्ष आणि आजचा 3रा दिवस, 11 दिवसांची ही स्पर्धा आहे। महिंद्रा स्पोर्ट्स भादवड, गावदेवी भादवड आणि मयुरेश एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन। पुन्हा एकदा उजव्याष्टीच्या बाहेर सुरेख गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं इष्टरक्षण, फलंदाज बाद। व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मंडळी आमदार चषक 2018 हे 6वं वर्ष आहे, 2012 पासून आमदार चषकाला सुरुवात झाली, संजयभाई म्हात्रे यांच्या मनामध्ये ती संकल्पना आली आणि आमदार साहेबांनी त्याला शुभाशीर्वाद दिला। आमच्या सर्व मित्र सहकाऱ्यांच्या शुभाशीर्वादाने आणि मेहनतीने आज आमदार चषकाला चांगले दिवस आलेले आहेत, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय देवानंद यांची आणि तेवढंच दर्जेदार इष्टरक्षण देखील, इष्टरक्षकाकडून एक चूक झाली होती परंतु ती चूक त्यांनी सुधारून दाखवलेली आहे। झेल सुटला होता एका चेंडूवर, परंतु पुढच्याच चेंडूवर अतिशय सुरेख स्टंपिंग, धावसंख्या 3-9, डाव गडगडतो या ठिकाणी खारभाव संघाचा। आता मात्र चेंडूला येऊ दिलंय, थोडा लेट फटका मारलाय,
डीप कव्हरच्या दिशेने एकच धाव घेण्याची संधी मिळते. एकेरी दुहेरी धावांनी मात्र आव्हानापर्यंत पोहोचणं खूपच कठीण असेल. चौकार षटकारांची खऱ्या अर्थाने गरज आहे खारबाव संघाला. धावसंख्या फक्त 10, अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त 14. 14 चेंडू, 41 धावा. खेळपट्टीवर फलंदाज रविकांत आणि नागेश. रविकांत यांनी हा फटका मारला आहे, सुरेख फटका आहे गॅपमध्ये, परंतु तेवढंच जबरदस्त क्षेत्ररक्षण डीप मिडविकेटला. दोन धावा नक्कीच मिळत आहेत, परंतु दोन धावा वाचवलेले आहेत क्षेत्ररक्षणाने, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दोन धावांनी धावसंख्या पुढे जाते 3-12. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या प्रमोद यांनी, एक गडी बाद केला होता. या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर गडी बाद केला देवानंद यांनी. त्यानंतर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर देखील फलंदाज बाद झाले. पुढचा चेंडू खोलवा टप्पा हवेत खेळून काढलाय, झेल होऊ शकतोय अप्रतिम झेल, व्हाट अ कॅच. बिंदास यांनी तर आज कमाल केली आहे, तिसरा झेल टिपलाय. दोन झेल तर खूप अवघड होते. मीटिंग घेऊ नका, वेळेच्या बाबतीत प्लीज सहकार्य करा. आमदार चषकाचा हा आजचा तिसरा दिवस आहे आणि जर आत्तापर्यंतच्या खेळामध्ये आपण सर्वोत्कृष्ट खेळाडूची निवड करायची झाली, मी तर म्हणेन की हाच खेळाडू बिंदास. जबरदस्त क्षेत्ररक्षण, 3 अप्रतिम झेल टिपलेले आहेत आणि घसरगुंडी पूर्णपणे उडते नंदकिशोर खारबाव संघाची. 51 धावांचा पाठलाग करत असताना दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4-12. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी तब्बल 39 धावांची गरज. जिस तरह की शुरुआत की अपेक्षा थी, उस तरह की शुरुआत सलामी बैट्समैन शिवाजी और संदेश दे नहीं पाए और उसके बाद मिडल ऑर्डर भी पूरी तरह से लड़खड़ाता हुआ. रविकांत ने 3 रनों का योगदान दिया, बालू खाता भी नहीं खोल पाए. सलामी बैट्समैन शिवाजी ने 7 रन बनाए थे और 1 रन बनाकर आउट हुए थे संदेश. तो ये 4 बल्लेबाज आउट हो चुके हैं. 12 गेंदे और जीतने के लिए 39 रनों की ज़रूरत. नए बैट्समैन आए हैं क्रीज पर संदीप. सामना करते हुए संदीप इस समय और गेंदबाजी के लिए अभी VIP एंड से राइट आर्म ओवर द विकेट. साइड आर्म गेंद और उसको उछाल दिया है मिड विकेट के ऊपर से. शानदार शॉट, 6 रन, शानदार और जानदार. अब देखा जाए तो खारबाव टीम के बल्लेबाजों के पास इसके अलावा कोई और विकल्प भी नहीं है. बड़े बड़े शॉट्स तो खेलने ही होंगे. बहुत अच्छा संपर्क, अच्छी तरह से कनेक्ट किया था वहां पर गेंद को, बल्ले के बीचों बीच लेकर उछाल दिया था मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए. इस पारी का पहला सिक्सर, ऐसे कई और शॉट्स की जरूरत. रन संख्या इस समय 18, 4 विकेटों के नुकसान पर 6 रनों से अपने पारी का आगाज करते हुए संदीप. 11 गेंदे अब बची है और जीतने के लिए 33 रनों की जरूरत, यानी कि प्रति गेंद औसतन 3 रनों की आवश्यकता है. चुनौती काफी कठिन है लेकिन असंभव नहीं है. और टेनिस क्रिकेट के खेल में इस तरह के इक्वेशन कई बार बनते हुए देखे हैं. पूरे आत्मविश्वास के साथ यहां पर बल्लेबाजी करनी पड़ेगी संदीप और नागेश को. लगातार विकेट्स गिरे हैं और वही एक बहुत बड़ी समस्या रही है इस पारी में नंदकिशोर खारबाव टीम के लिए. तीसरे अंपायर की मांग की गई है. यदि तीसरे अंपायर को लगता है कि गेंदबाज थ्रो गेंदबाजी कर रहे हैं तो फिर नो बॉल घोषित किया जाएगा.
तीन रनों की पेनल्टी फील्डिंग करने वाली टीम को दी जाएगी और गेंदबाज को पूरे टूर्नामेंट में बॉलिंग के लिए बैन किया जाएगा। बहुत ही स्ट्रिक्ट रूल्स एंड रेगुलेशंस है आमदार चषक के। अभी ने इस समय एक शॉट थर्ड मैन लिया है, एक शॉट फाइन लेग और सात खिलाड़ी बाउंड्री पर। इस बार थोड़ा सा अंदर लाए थे, बढ़िया गेंद, फिर से मिड विकेट के ऊपर उछालना चाहते थे लेकिन गेंद बल्ले पर ले नहीं पाए और थोड़ा सा धीमा भी डाला था। गेंद की जो लाइन थी उसमें हल्का सा बदलाव, गेंद की गति में हल्का सा बदलाव और एक बेशकीमती डॉट बॉल। हमारे ऑफिशियल अनाउंसर मिस्टर मनोहर तरे हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है। इस बार तेज किया लेकिन दिशाहीन, वाइट का इशारा आता हुआ। स्कोर में बढ़ोतरी 19 रन 4 विकेटों के नुकसान पर। संदीप से काफी अपेक्षाएं हैं, बड़े बड़े शॉट्स खेलने की क्षमता है, एक छक्का भी लगा चुके हैं। बहुत ही खूबसूरत गेंद, बहुत ही बेहतरीन गेंद थी ये, पूरी लंबाई की गेंद बिल्कुल पॉपिंग क्रीज के आसपास टप्पा खाती हुई। बल्लेबाज थोड़ा सा ऊंची बैकलिप से पहले खेलने के प्रयास में थे और ये देखिए, इससे पहले कि वो बल्ला नीचे लाते गेंद निकल गई थी। बहुत ही बढ़िया गेंदबाजी और विकेट कीपर भी अच्छा कार्य करते हुए विकेटों के पीछे। इस बार हाफ वॉली थी लेकिन क्रॉस बैटेड शॉट खेलने की कोशिश, फिर से चूके, एक और डॉट बॉल। डॉट बॉल तो सोने की बिना होती है टेनिस क्रिकेट के खेल में। रन संख्या रुकी हुई है 19, हाफ वॉली थी, सीधे बैट से खेलते तो निश्चित रूप से कुछ रन यहां पर बना सकते थे लेकिन मिड विकेट के ऊपर खेलने का प्रयास और बीट हुए। और फिर से मानो पिछले गेंद का रीप्ले हो, ऐसे लग रहा है कि बैट्समैन संदीप को सिर्फ मिड विकेट ही नजर आ रहा है मैदान में, उसी दिशा में लगातार खेलने की कोशिश। एक छक्का जरूर जड़ा है लेकिन चार डॉट बॉल्स भी खेली है, धीमी पारी। यहां से 32 रनों की जरूरत और गेंदें बची है केवल 7। ओवर की आखिरी गेंद, इस बार कनेक्ट किया जरूर है, एक बाउंस और वहां पर फील्डर है बिंदास। इनको पार करना बहुत ही मुश्किल है, सबसे बेहतरीन फील्डर के तौर पर उभर कर सामने आए हैं अभी तक के खेल में इस आमदार चषक में। तो आखिरी गेंद पर सिंगल स्ट्राइक अपने पास रखी है आखिरी ओवर के लिए संदीप ने। 3 ओवर के बाद स्कोर है मात्र 20 रन 4 विकेटों के नुकसान पर। 6 गेंदे शेष और जीतने के लिए चाहिए खारबाव टीम को 31 रन। मैदान के इर्द गिर्द बैनर्स लगे हुए हैं, होर्डिंग्स लगे हुए हैं। 6 गेंदे और 31 रनों की जरूरत। मुकाबला इस समय पूरी तरह से चौटा हिरवा मानकोली टीम के पक्ष में झुका हुआ नजर आ रहा है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही मानकोली टीम की, सलामी बल्लेबाजों ने अच्छा स्टार्ट दिया था। पहले ओवर में 17 रन बनाए थे प्रमोद और अवि ने लेकिन उसके बाद अच्छी वापसी की थी गेंदबाज संदेश ने। उनके ओवर में 5 बल्लेबाज आउट हुए थे जिसमें से 3 रन आउट और 2 विकेट संदेश के खाते में चले गए थे लेकिन आखिरी ओवर में बहुत ही बढ़िया बैटिंग देखने को मिली थी कृपेश और सचिन द्वारा। सचिन ने खासतौर पर 2 छक्के जड़े, 1 चौका और 16 रन बनाकर आउट हुए थे। तो टॉप स्कोरर रहे थे मानकोली टीम के लिए सचिन, 16 रनों का योगदान दिया। कृपेश ने 12 रनों की पारी खेली थी और कुल मिलाकर 50 रन बनाए थे 8 विकेटों के नुकसान पर 4 ओवर्स में। जवाब में पारी शुरुआत से ही लड़खड़ाती हुई नजर आई है नंदकिशोर खारबाव ए टीम की। 3 ओवर्स के बाद स्कोर है 20 रन 4 विकेटों के नुकसान पर। इस समय क्रीज पर बल्लेबाज नागेश और संदीप। आखिरी ओवर के लिए गेंदबाज आते हुए बिंदास। पहली गेंद लेग ब्रेक और किनारा लगा, बढ़िया कैच विकेट कीपर द्वारा, विकेट का पतन होता हुआ।
बाद होने वाला मैच, इस मैच की विजेता टीम और जोशी इलेवन भादवड़ के बीच में न्यू 40 प्लस का एक और मुकाबला रहेगा। उसके बाद सिटी क्रिकेट बीएमसी बनाम प्रिंस मूवीज, आज का पांचवा मैच रहेगा दृष्टि स्पोर्ट्स चिंबीपाड़ा और जेपी स्पोर्ट्स पद्मानगर के बीच में सिटी क्रिकेट का एक और मुकाबला। उसके बाद 40 प्लस के 9 बड़े मुकाबले देखने को मिलेंगे, जिसमें न्यू मिलन पाईगांव और गावदेवी वडगर के बीच में मैच रहेगा। गंगा माता गुंदवली और चाविंद्रा स्पोर्ट्स चाविंद्रा के बीच में मैच रहेगा। जय बजरंग कारिवली और न्यू मिलन पाईगांव और गावदेवी वडगर के बीच में जो भी टीम जीतेगी उनके बीच में मैच रहेगा। जॉली स्पोर्ट्स कामतगर को खेलना होगा गावदेवी भादवड़ से। तूफान स्पोर्ट्स पिंपलास के सामने चुनौती रहेगी क्रिश एंटरप्राइजेस दीवा टीम की। नए बल्लेबाज आए हैं क्रीज पर भरत, बायत के बैट्समैन सामना करते हुए, हल्की सी शॉट थी, बैकफुट पर जाकर खेला है, जमीनी रास्ते से गेंद ट्रैवल करती हुई डिप स्क्वायर लेग पर, दो की कोशिश में बल्लेबाज और रन आउट। बड़ा ही मुश्किल काम था दूसरा रन लेना, जोखिम उठाया और उसमें असफल होते हुए औपचारिकताएं शेष है इस मैच में। चार गेंदे और जीतने के लिए खारबाव टीम को चाहिए 30 रन। नए बैट्समैन नंबर 8 पर आए हैं अजित, और उनके पास करने के लिए कुछ बचा नहीं है ज्यादा, केवल दर्शकों का मनोरंजन कर सकते हैं बड़े शॉट्स लगाकर, लेकिन गेंदबाजी बिंदास कर रहे हैं, जो कुछ भी गलत नहीं कर रहे इस मैच में। 3 शानदार कैचेस लिए हैं और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी अब करते हुए, तो बिल्कुल जीत की दहलीज पर इस समय चौटा हिरवा मानकोली टीम। बिंदास राइट आर्म ओवर द विकेट, फिर से लेग कटर, थोड़ा सा पीछे रखा था बैट्समैन, बहुत जल्दी खेल बैठे और फिर से कोई रन नहीं, तो काफी निराश किया है यहाँ पर खारबाव के बल्लेबाजों ने। कोई भी बैट्समैन दोहरे अंकों में भी नहीं पहुंच पाया। टॉप स्कोरर 7 रन बनाने वाले शिवाजी और संदीप, दोनों ने 7-7 रनों का योगदान दिया। इस बार सीधी गेंद थी, टॉप एज लगा है, विकेट कीपर गेंद के नीचे और बढ़िया कैच, 7वें विकेट का पतन। पूरी होती हुई बहुत ही बढ़िया कैच लिया विकेट कीपर ने। अब केवल एक गेंद शेष है। जोशी इलेवन भादवड़ टीम के कैप्टन, आपको टॉस के लिए आना है। मैच की आखिरी गेंद, ओह बहुत ही बढ़िया गेंद थी, कोई रन यहां पर नहीं लेना चाहते हैं बैट्समैन। मैच समाप्त होता हुआ एक बहुत ही बेहतरीन जीत इस मैच में दर्ज करती हुई चौटा हिरवा मानकोली टीम। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस मानकोली एंड हार्ड लक नंद किशोर खारबाव ए। आइए चलते हैं मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी, धन्यवाद जोशी इलेवन आणि चौथा हिरवा मानकोली या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी आहे। थँक यू रवी सर, मैन ऑफ द मैच खिलाड़ी है इस मैच के, जिन्होंने मात्र 4 गेंदों में 16 रन बनाए थे, सचिन। दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी तयार आहे आणि बघा
मैदानामध्ये आपण बघतोय की दोन्ही संघ एकमेकाला हस्तांदोलन करून अभिनंदन करत आहेत. दिस इज अ बिग क्रिकेट. सचिनजी माळी आपलं हार्दिक अभिनंदन आहे. आमचे भाऊजी आहेत त्यांचं अभिनंदन करतोय. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2018 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. माझ्यासमोर जॉईन झालेले आहेत. आज वेगळा लूक आहे मनोहर तरे यांचा.